दिवसांनी इतकी हसली ना मी. डोली बाई एक सांगू बिंदास सांगा. डोली बाई जेव्हा तुम्ही हसता ना तेव्हा मी खूप छान दिसते माहितीये मला. तेव्हा ना आपल्याला जाम भीती वाटते. हा काय अहो हसता हसता तुम्ही कधी रागवाल ना काय सांगता येत नाही. इतकी रागवते का मी? नाही पण डोली बाई आता एक सांगतो तुम्हाला की जेव्हा तुम्ही हसता किंवा रागवता तर तुमच्या गालावरची खई ना सगळं विसरायला लावते बघा. हा सगळं जमत ना तुम्हाला फक्त अभ्यास नाही जमत. असं कसं डोली बाई? लग्न मोडण्याचे एकशे तरीके हे पुस्तक आहे ना त्याचा आपण जाम अभ्यास केला एकदम तोंडपाठ झाले आपल्याला. हा काय काय लग्न मोडण्याचे एकशे एक तरीके ते सत्याने दिले ना आपल्याला. एकशे एक तरीके असं कुठलं पुस्तक असत का? हा म्हणजे आमच्याकडे पण एक होत शिक्षा आणि त्यांचे प्रकार ते असू शकत तर हे पुस्तक पण असूच शकत. एव्हरीथिंग इज पॉसिबल ओनली यू आर इम्पॉसिबल. अहो ही फुलं त्या मुलीला द्यायची होती जिला तुम्ही पळवून लावलं. डोलीबाई हे तुम्ही आपल्याकडे दिलं होत ते आपण असं दुसऱ्या कोणाला देणार का? आपली दोस्ती नाही पण फुलं तर घेऊ शकता ना तुम्ही. चुपके चुपके दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके सबको हो रही है. हाँ सबको हो रही है खबर चुपके चुपके हो चुपके चुपके. इनफ इज इनफ. तुम्ही ना खूप रूड आहात. अरे सध्या काय सांगू अरे कबीर एक्सप्रेस असे भन्नाट प्रश्न विचारत होता ना की बिचारी पोरगी पार वैतागली रे. बाय मग तू विचारायचं ना तिला तिच्याशी तू बोलायचं ना. हा पटके पडले असते आपल्याला. अरे डॉली बाई तिथेच होत्या. अरे आपण जाऊ दे पण कबीरची तर फार वाट लागली होती त्याने कल्टी मारली नाही तर काय आपण तर फटकेच खाल्ले असते. अरे भाय तुला डॉली बाईंच्या क्लासला जायला उशीर होतोय तू असं काय सगळं सांगत बसला. अक्के काय झालं काय? अरे देवा तू सांगितलं तशी पोरगी तुझ्या समोर आणून उभी केली ना मग तू काय वागला तिच्या बरोबर? आपण काय केलं काय नाही. हो का? तुला काय वाटत तू नाही सांगितलं तर मला कळलं नाही. अरे तिच्या आई बापाने मला स्वतः फोन केला होता रे. अरे लाज वाटते रे मला त्यांना तोंड दाखवायची. अक्का आहे बा तू बोलली ना बाईला की पोरगी बघायला भाई गेला आता तू कशाला नको ते काय ते बोलते. अरे नको ते काय ते तुझ्या देवा भाईलाच विचार. आणि कोण रे तो सेक्रेटरी कोण आहे? कोण होता तो सेक्रेटरी? तो सेक्रेटरी त्याला दाखव त्याचं पण तंगड मोडते तुझ्या सारखी. अरे किती गोड पोरगी होती तुला सांगते. काय असं काय नसत फोटो आणि प्रत्यक्षातला माणूस याच्यात लय फरक असता. आता तुझे फोटो कसे छान येतात पण प्रत्यक्षात तू मुर्दिया काय बोलतोस रे तू काय बोलतो म्हणजे प्रत्यक्षात तू लय लय भारी दिसते जबरदस्त जबरदस्त. जाऊ दे आपल्याला उशीर होतो आपण क्लासला जातो आल्यावर बोलू. काय बोलू बिलू नाही कळलं ना आता फक्त अक्का बोलेल आणि तू ऐकायचं. आता एक पोरगी येणार आहे तिच्या घरच्यांना घेऊन पोरगी बघण्याचा कार्यक्रम नाही डायरेक्ट ठरवायचं. आपलं सांगायचं तरी ना भाईचं ऐकून तर घे ना. काही नाही तुझ्या भाईचं खूप ऐकलं
आता फक्त अक्का बोलणार आणि भाई ऐकणार, आणि जर का त्यानं नाही ऐकलं मॅम आपण सुरू करूया का? थोडा वेळ थांबूयात मग करू. मॅम त्या देवाचं रोजच आहे, त्याला यायला उशीर होतो मग आपल्या सगळ्यांनाही वेळ होतो. अजून एक 5 मिनिटं वाट बघूयात नाही तर सुरू करू. ओके. आज तर आपला ना वंटास झाला असता. हा आमची अक्का वास्तीने आपल्याला ना जाम धोपटला, फार वसपटून काढलं आपल्याला. तुम्ही या वयात मार खात. हा डॉली बाई काय तुम्ही हसताय? हा आता तुम्ही अशा समजा हसत असाल ना तर आपण रोज अक्काचा मार खाऊ. हा बस विषयांतर नको, बसा. ऑलरेडी तुमच्यामुळे उशीर झाला, लेक्चर सुरू करू. येस डॉक्टर पोतनीस. हो नाही डोंट वरी आय विल बी देअर. येस थँक यू. गाईज एक इशू आहे, इथून जवळच आंबेगाव म्हणून एक गाव आहे, तिकडे कोविड पेशंट्स वाढले आहेत. ऑलरेडी जे तिकडे डॉक्टर्स आहेत ते सगळे त्या पेशंटना ट्रीट करण्यात बिझी झाले. आता गव्हर्नमेंटवर प्रेशर आहे की बाकीच्या पेशंट्सना बघायला तिकडे कुणी डॉक्टर नाही आहे. सो दे वॉन्ट मोर डॉक्टर्स, मोर व्हॉलंटियर्स. तर मला आज जावं लागेल. कबीर आजच म्हणतायत मॅम, पण मग आपण काय करायचं? अगं मॅम काहीतरी वे आउट काढतीलच ना. मला काय वाटत कबीर आणि राधा तुम्ही दोघंही माझ्या बरोबर का नाही आहे? म्हणजे मलाही थोडी हेल्प होईल आणि तुम्हाला दोघांनाही एक्सपिरियन्स मिळेल. व्हॉट्स इट? येस मॅम. येस मॅम. ग्रेट. देवा तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर. आता एक पोरगी येणार आहे तिच्या घरच्यांना घेऊन. पोरगी बघण्याचा कार्यक्रम नाही, डायरेक्ट हरवायचं. म्हणजे समजा काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही असाल. आणि तुम्ही आता मेडिकल स्टुडंट आहात त्यामुळे तुम्हालाही एक्सपिरियन्स मिळेल. हा बरोबर बोलता तुम्ही डॉली बाई, पण आपल्याला नाही जमणार बोलतोय. आपल्याला तुमच्या बरोबर यायचं, पण आपण होय पण नाही बोलू शकत आणि नाही पण नाही बोलू शकत. देवा तुम्ही याल ना आंबेगावला? हो. ग्रेट. मी डॉक्टर पोतनीसला इन्फॉर्म करते, म्हणजे ते त्याप्रमाणे अरेंजमेंट करते. आणि आता आपल्याला लेक्चर नाही घेता येणार कारण जायची तयारी करावी लागेल. कबीर भावा सर 2 मिनिटं बाहेर आहे आपल्याला बोलायचं तुझ्याशी. डॉली बाई जरा 2 मिनिटं बाहेर जाऊन येऊ का? ओके. येस सर. कालचं भूत अजून उतरलं नाहीये का? पण काल जाम धमाल आली यार. पण मला सांग मी गेल्यानंतर डीन मॅमनी माझ्याबद्दल काही विचारलं का? अरे नाही रे कबीर भावा, पण अरे ना अक्कामुळे आपली हवा जाम टाईट झाली. देवा तू कोणाला घाबरत असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं. अरे कालचा जो झोल आहे ना तो सगळा अक्काला कळला. मग काय घरी फुलटू राडा. अरे तो चहा पोह्याचा कार्यक्रम अक्काने तर घरी ठेवलाय. कबीर भावा काही झालं तरी ना संध्याकाळी तू आपल्या घरी यायला पाहिजे. बस आता मॅम काय म्हणाल्या, तू होताच नाही इथेच. उलट तूच अक्काला सांग की आम्हाला आज आंबेगावला जायचंय, सो नाही होणार पॉसिबल. अरे तुला माहित नाही आमची अक्का. कबीर भावा तूच काहीतरी कर ना आणि हा प्लॅन कॅन्सल कर आंबेगावचा. पेशंट सोडून मी तुझ्या घरी मुलगी बघायला आलोय हे जर मॅमना कळलं ना तर त्या मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील. अरे तुझ्यामुळे आपल्या दोघांना प्रॉब्लेम होईल यार. मी मॅम राधा आम्ही तिघच अशा अनोळखी गावात जाणार, तू असताच तर थोडी हेल्प झाली असती यार. कबीर भाऊ आपल्याला पण यायचंय रे, पण काय सांगू तुला अक्का नाही पाठवणार. एकदम शाळेतल्या मुलासारखं बोललास. पण हे बघ तू इतर अक्काला सांग की आज नाही जमणार, किंवा मग मॅम ना सांग तुझी काय अडचण येते. गावात ह्यापेक्षा अजून काही ऑप्शन मला यात काही दिसत नाही.
एक गुड न्यूज आहे, अक्कानी भेटायला बोलवलेली पोरगी तुला आधी फोन करणार आहे. गावात सध्या तू पण ना, सांग आपल्याला यात गुड न्यूज काय. भाई तुला ना सगळे हिसकटून सांगावं लागतं. भाई ती पोरगी इथे यायच्या आधी तुला फोन करणार. आपण काहीतरी कारण सांगून ती इकडे येणार नाही असा इंतजाम करू शकतो ना. आता ती पोरगी इकडे येणार नाही हे अक्काला कळलं तर तू आंबे गावला जायला मोकळा ना भाई. आईच्या गावात एक नंबर आहे. म्हणजे आपण तिच्या बरोबर काय पण बोलायचं, मग ती अक्काला सांगणार, मग अक्का आपली वाट लावणार. मस्तच रे. सत्या तू पण ना खरंच. भाई शैतान का नाम द्या शैतान. आजी तुला बघायला येते ना पोरगी, तिचाच फोन असणार. बोल बोल बोल. हॅलो. हॅलो देवा. देवा तुम्ही कुठे आहात. अच्छा गावात सध्या आपल्याला विचार तू कुठे आहे. बघू पुढे तू बोल बोल. हे बघा आपण तुमच्याशी नीट बोलतोय कारण अक्कानी आपल्याला सांगितलं म्हणून. नाहीतर आपल्याला ते काय कांदा पाहुवा चहा पाहुवा हा कार्यक्रम मंजूर नाही. काय हे देवा तुम्हाला चहा पोह्याचा कार्यक्रम मंजूर नाही म्हणजे. नाही मला तर पोहे इतकी आवडतात इतकी आवडतात. असं काय करताय तुम्ही. प्लीज आपण भेटूयात ना. तरी मला सांगा तुमचा तुमचा आवडता रंग कुठला आहे. आवडता रंग राखाडी. राखाडी. राखाडी तर माझा पण आवडता रंग आहे खरंच. तुम्हाला माहितीये का माझे तर मागे तर सगळे केस राखाडी आहेत. तुम्हाला तर मी बघता क्षणी आवडणार आहे खरंच. अरे सत्या अक्कानी पोरगी बिरी नीट बघितली ना. अरे तिचं वय चेक केलं काय. बोला. हा बघा थांब जरा रे. मला ना अत्यचित्त तुम्हाला भेटायचे. हे बघा आपण जाम लांब राहतो आपण नाही आता भेटणार तुम्हाला. हा देवा मोनिका बोलतीये मी. हो बाई अक्कानी सांगितलं म्हणून आपण तुमच्यावर आदराने बोलतोय. नाहीतर डॉली बहिणीचं नाव घेऊन आपल्यावर बोलायचं ना. सांगून ठेवतो अगोदर. बरं ठीक आहे तुम्ही फोन बघा आणि मग ठरवा मी कोण बोलतेय ते. आत्ताच्या आत्ता घरी या. हॅलो कबीर. हे काय चॉकलेट. आय मीन नेहमी तू मला देतोस ना पण आज मी खूप खुश आहे सो मी देते तुला. क्या बात आहे. आज काय झालंय का नक्की इतकं खुश व्हायला. तुझ्यासोबत बाहेर जाते ना म्हणून. आय मीन मी तुझ्या आणि मॅम सोबत पहिल्यांदाच बाहेर जाणार आहे ना. घे ना. तुला काय वाटलं तू सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही का. अगं चॉकलेट नको. नाही मला नकोय. तू खा ना मला नाही आवडत. हात सोड. एवढं काय झालं हसायला. अगं काही नाही तुझा हा चेहरा बघितला ना तेव्हा ती कालची रडकी मुलगी आठवली. काय सॉलिड धमाल आली माहितीये. मी तो हसून हसून वेडा झालो होतो. सेक्रेटरी. यस सर. देवा पण ना. परत देवा. तुला माहितीये ना मला त्या देवामध्ये काडी मात्र रस नाहीये. अगं नसला म्हणून काय झालं. मी तुला सांगतोय ना. हे बघ कोणाला सांगू नकोस आणि काल देवा मुलगी बघायला गेला होता. यू मीन लग्नासाठी. देवा लग्न करतोय. हो खरंच. मी गेलो होतो ना त्याच्यासोबत. मी त्या मुलीला चक्क प्रश्न सुद्धा विचारले. चाम धमाल आली. आणि आज पण त्याच्या घरी चहा पोहायचा कार्यक्रम आहे. दुसरी मुलगी येणार आहे बघायला पण आज मला नाही जाता येणार यार. आज पण देवासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम आहे. हो अगं तू काल असायला हवी होतीस. एवढी मजा आली ना. पण आजची मजा मिस होणार आहे. राधा. अगं राधा ऐक ना. नाही राहू दे डॉली भाई. ते आपण ना तुम्हाला सॉरी बोलायला आलो होतो.
ते मगाशी फोनचा घोळ झाला ना त्यासाठी. बाय द वे हे घरात मुली बघण्याची आयडिया कोणाची? हां हां त्याचं काय डोलीबाई, ते आपण कॉफी शॉप मध्ये गेलो ना तर आपल्या मागे ना आपले मास्टर लोक सुद्धा येतात, म्हणून म्हटलं आपल्या घरीच आपण पोरगी बघायचा कार्यक्रम करूया. हा अरे डोलीबाई अजून एक तुम्हाला सांगायचं होतं, ते आपल्याला ना आंबेगावला यायला नाही जमणार. हे काय तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, ते मला नका सांगू. तुम्हाला आंबेगावला यावंच लागेल, दोन मुलांना मी तिकडे घेऊन जाणार, काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर मी काय करणार आहे? डोलीबाई आपल्याला यायचंय ना, पण आता कसं सांगू तुम्हाला, आपल्याला नाही जमणार यायला. जातो आपण देवा. आज संध्याकाळी 6 वाजता आम्ही निघणार आहोत, मी तुमची वाट पाहिन. नख दाख. अरे पायाची नाही रे, हाताची नख दाख. किती वाढली ती. आणि हे गळ्यातलं काड गब्बर, हात दाखव. हे नख काढलं आणि हे काय हे काढ तू बघू. अरे वा हा एकदम हुशार पोरगा आहे, पण हा वकील आहे ना तर हा लय बोलतो. का पण हे सगळं करायची गरज काय आहे? हा म्हणजे भाईला एखादी मुलगी. काय 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 दाखवते? काय दाखवते? मला माहिती आहे रे, मी जे काही करते ना ते तुम्हाला आवडत नाही, मग तुम्ही काहीतरी करा ना. हाय का तुमच्या समोर एखादी पोरगी आहे, आता म्हणशील डॉलीबाई है ना, म्हणशील ना. कसं आहे आपण भाईला शांतपणे विचारूया ना, आणि मग त्याचं काय ते ऐकून घेऊया. आणि काय राधाला पण नाही आवडणार गे. अरे तिने आपल्याला स्वतः सांगितलंय की तिला तिच्या आईची लय आठवण येते. तो नव्हता तेव्हा हा होता, याला सांग सांग त्याला. अगं पण याचा अर्थ असा नाही ना की देवाला लग्न करायचंय, नाही म्हणजे त्याच्या मनाचा काहीतरी विचार कर ना. अरे आता तो ना ऐकण्याच्या पलीकडे गेला, त्याला काही सांगायचं नाही. मी ना आतापर्यंत स्वतःच लग्न नाही केलं, आणि तुम्हाला पण लग्नाचा आग्रह नाही केला, पण त्याचा पश्चाताप ना मला आत्ता होतोय. कारण राधाला ना आई नाही मिळाली रे, मी अक्काची अक्काच राहिली, मी तिची आई नाही बनू शकली. तिचं दुःख तिचा त्रास ना तुम्हाला दिसत नाही, पण मी डोळे बंद करू शकत नाही. म्हणून मी सांगते, मी जे काय करते ना ते निमूटपणे तुम्ही ऐकायचं, नाही तर एकेकाला फोडीनच, कळलं? अरे काय चाललं काय? देवा ये ये बाळ, ये तू आलास काय? अरे बाळ ये, बस बस बस. अरे तू काय चाललं काय? काय करतो तू? काय करतो तू? काय 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 चाललंय का? अरे आपल्याला काय विकताय का तुम्ही? काय 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 गब्बर दारुगड इकडे बघ देवा. अरे पण काय मला सांगाल का कोणी काय चाललंय ते? आपल्याला पाहुणे आले. आले काय? या या या. नमस्ते नमस्ते. या दादा दादा या. बस बस. अरे काय काय सत्या पाणी आणतो ना? घर सापडलं ना? हो 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 अगदी बरोबर सापडलं. घरी आले म्हणजे घर सापडलंच ना. काय अक्के काय पण बोलत असते. गब्बर मुन्नाला ना बागेतन फिरून आ ना. जा फिरून जा मुन्ना, जा बा जा बा जा जा जा. तुम्हाला आंबेगावला यावंच लागेल, आपल्याला नाही जमणार याला. आज संध्याकाळी 6 वाजता आम्ही निघणार आहोत, मी तुमची वाट पाहिन.